निफीच्या निमित्तान आमच्याकडे काही लोक ॲप्रोच झाले. आमच्याकडे म्हणजे आदरणीय प्रिन्सिपल गोवा कॉलेज ऑफ आर्टचे महेश वेंगुर्लेकर आणि माझ्याकडे आमच्याकडे काही लोक ॲप्रोच झाले आणि आमकां त्यांच्यांनी असे असे किती तरी जाये चित्रपट सृष्टींतल्या लोकांचे काही तैलचित्रां जाई तर आम्हीच त्यांच्याकडे मांडले की आम्ही चित्रपटसृष्टीत मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आमचे गोयकार अनेक असतात आणि व्हडल्या व्हडल्या पदार ते एक साधारण कामां केली असे संगीत क्षेत्रात गायन क्षेत्रात डायरेक्शनात ॲक्टिंगात असे खूप लोक असतात. आम्ही म्हटले त्यांची चित्रं आम्ही लावची असो विचार आमच्या चित्रकारा भितर एक आम्ही चार पाच जणांनाच एकठा येले सुरुवातीक आणि एक लाईक माइंडेड आम्ही चित्रकार जे असले त्यांच्या भितर आमची चर्चा झाली आणि हळूहळू करून आम्ही आणि काही चित्रकार आमका जॉईन झाले आणि असे करून आम्ही 9 चित्रकार एकठा येले लाईक माइंडेड आणि त्यांच्याने हो निर्णय घेतलो आणि 9 चित्रकारांनी मिळून आम्ही काही चित्रां विभागून घेतली अशी आमची 31 चित्रां आता फक्त गोयकार गोवन कलाकार यांची चित्रां आम्ही हांगा प्रदर्शित केल्या. उद्देश सामको इतलोच की अनेक लोकांक इवन आम्ही सुद्धा स्वतः चित्रकार सुद्धा आमकां सुद्धा खबर नसली त्यांच्यापैकी कोण गोयकार आणि कोण गोयाच्या भायले असतात आणि ही माहिती लोकांमेरेन पावची हो उद्देश आमचो असलो की गोयच्या कलाकारांक लोकांनी ओळखचे आणि त्यांची माहिती त्यांना मिळची हो उद्देश आमचो असलो आणि म्हणून आम्ही हे चित्र प्रदर्शन हांगा लायिल्ले आसा. 4-5 कलाकारांचो ग्रुप म्हजे कडेन आयल्लो तातूंत दिलीप हजारे संजय हरमलकर आणि इतर आणि ही जी कन्सेप्ट असा न्ही की गोयकार कलाकार म्हणजे गोयचे चित्रपट सृष्टीतले कलाकार हांचे पोर्ट्रेट प्रदर्शन कित्याक करचे न्ही असो एक विचार आयला आणि खरेंच सांगता म्हाकाय तो विचार खूपच आवडलो आणि तो जेन्ना विचार समोर आयलो तर तातूंत मागीर अनेक चर्चा झाल्या आणि त्या चर्चेसून असे झाले की कोण कलाकार घेऊचे आजी माजी जे किती शक्य जाता ते आणि मागीर करता करता असे झाले की ते जवळजवळ न्ही 100-150 सहज अशी समोर नावं आयली. मागीर आम्ही किती केले प्रत्येक कलाकारांनी आपलं चॉईस करचो आणि तातूंत आपल्याक जाय त्या कलाकाराचे गोयचेच ऑफकोर्स कलाकाराचे पोर्ट्रेट ताणें करचे पण एक कंडिशन ताणें स्वतःचेर लादून घेतलें तें म्हाका बरें दिसलें तें म्हणजे अशें की तें पोर्ट्रेट ल्हान आसचें न्ही. साधारणपणे त्या पोर्ट्रेटाच्या फ्रेम सकट सायज एक 30 इंच तरी आसूं जाय इतलो व्हडलो कारण तें स्ट्रीट शो आसलो आणि त्या निमित्तान त्या पद्दतीन हें जालें आणि म्हाका तुमकां आनी एक आनंदाची बातमी सांगपाची आसा. हांवेंनय तातूंत एक म्हाजे चारकोलांतले 4 पोर्ट्रेट दिवचे केले आणि ते आज लागलेले आसा. सगळ्यांत बरी गजाल इतली आसा की हातून गोयकार चित्रपट सृष्टीन कितले आसा आणि कसे कार्यरत आहा हें लोकांक दिसचें आणि कळचें आणि तुमकां एक फीडबॅक म्हणून सांगता की ज्या वेळा हें चित्र आतां प्रदर्शन लागलां आयज खऱ्या अर्थान 3रो दीस पण तरी आसतना कालच्यान लोक हांगा येवपाक सुरू जाल्या पावसा खातीर एक दीस डिले जाला पण एक फीडबॅक आमकां मेळटा ती अशी की अनेकांक हे कलाकार गोंयचे काय कितें हो प्रश्न तांच्या तकलेन आसा आणि म्हाका दिसता त्या प्रश्नाचें उत्तर म्हणून ह्या शो कडेन किंवा ह्या पोर्ट्रेट गॅलरी कडेन पळोवचें आणि म्हाका दिसता चडांत चड लोकांक इवन वी आर वेलकमींग द सजेशन इवन आणी एक सजेशन आमकां आयलां की हे इतल्याचेच तुमी सिमीत दवरचे न्ही तुमी इतरूय जे कलाकार आसा चित्रपट सृश्टीन गोंयचे कलाकार जे वावुरतात तांचेय सगळ्यांचे एक कलेक्शन करचें आणि एक संग्राह्य असो ताजो एक शोक आणि एकदा करचो आणि म्हाका दिसता हे जर सगळ्याकार जे आता कलाकार एकठांय आयल्या ते असेच जर कार्यरत रावत जाल्यार तें स्वप्न म्हाका दिसता साकार जातलें आणि हाका म्हाका दिसता अशें म्हणिना हांव जेन्ना हांचे कडेन उलयलो इफीच्या हाजे कडेन मॅनेजमेंट कडेन ताणें बऱ्या पद्दतीन प्रतिसाद दिल्लो आसा. तुमकां कितें दिसता की हे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जायतो लोक भायलोय आसा ही संदी सारखी तुमच्या इफीन दिल्या? इफीन हांव 2 लेवलचेर उलयतां. एक म्हणजे कॉलेजचो प्राचार्य म्हणून आज हो जो पण मायल आसा इफी मायल त्या मायलाचेर अख्ख्या कॉलेजचे जवळजवळ 50% भुरगे तरी कार्यरत आसा ही संदच आणि त्या हातून सुद्धा हे जे पळय आता पोर्ट्रेट गॅलरी आसा पळय ते आमचे सगळे एक स्टुडंट
इवन संजय अलमरकर घे किंवा आणि कोण, हे सगळे एक स्टुडंट सुद्धा एकटाय, तर ही संद ना कशी? हांव उलटो प्रश्न करीन, म्हाका दिसता ह्यो अश्योच संदी आनीकूय कलाकार आसा गोंयांतले, तांच्यांनी आपापले प्रोजेक्ट हाडून हांगा दिवचे आनी अशा न्हू खऱ्या अर्थान इफी सक्सेसफूल करचें. कारण नुसत्यांनी फिल्म्स पळयले आनी इफी सोंपले अशें जावचें न्ही.